नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर प्रकाश कारभारी शेवाळे आज आपल्याशी वापशी या अभिराम भडकमकर यांच्या कथेवर संवाद साधणार आहे. तर मराठी साहित्यामध्ये 1990 नंतर सर्व वाङ्मय प्रकारावर खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांचा प्रभाव आहे. त्यापैकी कथा या वाङ्मय प्रकाराचा जर विचार केला आपण तर या वाङ्मय प्रकारावर मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. 1990 नंतरची जी कथा आहे त्या कथेमध्ये महानगरीय संवेदना, मुक्त अर्थव्यवस्था, मध्यमवर्गीय ससेवलपट, माणसाचं हरवलेपण इत्यादी गोष्टींचं ठळक चित्रण त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. काही कथाकारांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल की जयंत पवार, प्रकाश खरात, प्रज्ञा पवार, भारत सासणे, गौतमी पुत्र कांबळे, प्रतिमा जोशी, राजेंद्र मलोशे असतील किंवा अभिराम भडकमकर, तर ह्या सगळ्यांनी लिहिलेल्या ज्या कथा आहेत त्या कथांमध्ये आपल्याला ठळकपणे काही वैशिष्ट्ये दिसतात आणि कथा हा वाङ्मय प्रकार या सगळ्यांनी समृद्ध केलेला आहे. यापैकी जी अभिराम भडकमकर यांची वापसी नावाची कथा आहे ती कथा आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. आपण अभिराम भडकमकर यांचा परिचय जो आहे तो परिचय या ठिकाणी करून घेणार आहोत. लेखक अभिराम भडकमकर हे अकोला येथील असून त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यशास्त्र नावाची पदविका प्राप्त केलेली आहे. त्यांनी आजवर चित्रपट, रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि साहित्य क्षेत्रामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. अभिनेता, दिग्दर्शक व लेखक म्हणून त्यांनी मोठा नावलौकिक मिळवलेला आहे आणि त्यांनी लिहिलेली वापसी ही कथा लेखकाने चुडेल हा जो कथासंग्रह लिहिलेला आहे त्याच्यातून आपण घेतलेली आहे. तर बघा की मराठी कथा वाङ्मयाची वाटचाल जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येतं की 1990 नंतरच्या कथांच्या स्वरूपावर जागतिकीकरणाचा फार मोठा प्रभाव आपल्याला जाणवतो. त्यामुळे या कालखंडातील कथा कशी झाली तर ही चंगळवादी झाली, भौतिकवादी आणि मानसिकतेमुळे माणसाचं हरवलेपण निर्माण झालेलं होतं ते हरवलेपण ही कथा चित्रित करण्याचं काम करते. महानगरीय भागामध्ये जो अस्तित्व संघर्ष आणि तिथल्या वातावरणाचा परिणाम आहे हा एकत्रित परिणाम, तो परिणाम आपल्याला मानवी नातेसंबंधामध्ये कशा प्रकारे ताणतणाव निर्माण होतात आणि निर्माण झालेले आहेत हे दाखवतो आणि हाच कथेमध्ये प्रभाव आपल्याला जाणवताना दिसतो. प्रामुख्याने या गोष्टी कथेत आलेल्या आहेत. तर लेखक अभिराम भडकमकर यांनी देखील त्यांच्या वापसी कथेच्या माध्यमातून कथानायक सलीम चित्रित केलेला आहे जो मुंबईतील चित्रपटसृष्टीचे व तेथील मानवी नातेसंबंधातील ताणतणावाचं प्रतिनिधित्व करतो. मुंबईच्या भागामध्ये इगडलेली कथा लेखकाने लिहिलेली आहे. लेखकाने नाट्य चित्रपट उद्योगाच्या मोहक, सुंदर आणि आकर्षक रूपाचं चित्रण या ठिकाणी केलेलं आहे आणि या सगळ्या आकर्षक रूपाला भुलून अनेक जण या मोहमयी दुनीमध्ये येतात आणि ते कशा प्रकारे अयशस्वी होतात याचं चित्रण अभिराम भडकमकर यांनी केलेलं आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे ही कथा अभिराम भडकमकर यांनी लिहिलेली आहे, त्यांचा परिचय आपल्याला या कथेतून आपल्याला होतो. आता कथेमध्ये वापसी कथेची पार्श्वभूमी काय आहे तर या कथेची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर कथेमधील मध्यमवर्गीय मध्यमवयीन असा नायक सलीम हा त्याच्या घरातील अब्बाजान आणि आम्मी यांचा विरोध पत्करतो आणि कोल्हापूरहून मुंबईला हिरो बनण्यासाठी गेलेला असतो. अशा अनेक प्रातिनिधिक कथा आपल्याला ऐकायला मिळतात. त्याच्यातला हा प्रातिनिधिक सलीम आहे. दिसायला देखणा आहे, रंगाने गोरा आहे, उंचीने दिपाड आणि रुबाबदार असं व्यक्तिमत्व सलीमचं आहे. त्याच्या डोळ्यात चित्रपट क्षेत्रात हिरो बनण्याचं स्वप्न आहे आणि मुंबईच्या महानगरामध्ये हे स्वप्न घेऊन तो त्या ठिकाणी जातो. पण मुंबईसारख्या महानगरामध्ये फिल्मी दुनियेमध्ये आपलं स्थान मिळवण्यासाठी दिवस रात्र धडपड करून मेहनत करून सुद्धा सलीमच्या पदरी निराशाच येताना आपल्याला दिसते. सलीम चित्रपट क्षेत्रामध्ये जी काही विदारक सत्य आहे किंवा परिस्थिती आहे याची जाणीव जी आहे ती सलीमला थोडी उशिरा होते. तब्बल 12 वर्षानंतर ही सगळी जाणीव होते आणि सलीमला चित्रपट सृष्टीमध्ये अपयश येतं. मग तो हे सगळं अपयश स्वीकारतो आणि आपल्या माणसामध्ये परत येऊ पाहतो. तो या चित्रपट क्षेत्राच्या मोहमयी जगातून आपल्या माणसांमध्ये म्हणजे घरी कोल्हापूरला वापसी करतो. परंतु एकीकडे सलीमचे हिरो बनण्याचं स्वप्नभंग पावतं, तसंच दुसरीकडे त्याच्या नातेसंबंधात देखील अपयशच त्याच्या पदरी पडलेलं आपल्याला दिसतं. इतके दिवस दुरावलेला, 12 वर्ष झालेले आहेत, त्याच्यामुळे नातेसंबंधात अपयश त्याच्या पदरी पडलेला आहे आणि हा अपयशाचा जो धक्का आहे, अनपेक्षित धक्का आहे तो, या धक्क्याने नायक सलीम मुळापासून उद्ध्वस्त होत उखळला जाताना आपल्याला दिसतो. जी परकी चित्रपटसृष्टी आहे
ती सोडून तो आपल्या जिव्हाळ्याच्या घरी वापसी त्याने केलेली असते, पण घरामध्ये सुद्धा तो उपराट ठरतो आणि निराश मनाने पुन्हा मुंबईकडे वापसी करताना आपल्याला दिसतो. हे कथेमधलं जे कथानक आहे, कथेची जी पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी आपल्याला इथं दिसते आणि लेखकाने कथेतील पात्रांच्या भावभावनाला अधिक उठाव देण्याकरिता, त्यातील परिस्थितीजन्य नेमकेपणा दर्शवण्याकरता मराठी साहित्यात क्वचितच आलेल्या बागवानी भाषेचा वापर प्रभावीपणे केलेला आपल्याला जाणवतो. मानवी जीवनाची पाळेमुळे गमावलेल्या व आधुनिक समाजाची ही शोककथा असल्याचं आपल्याला या ठिकाणी वारंवार जाणवतं. तर अशा प्रकारची ही जी कथा आहे, ही कथा सलीमभोवती फिरताना आपल्याला दिसते. आता काय कथानक आहे इथं? तर सलीम हे प्रातिनिधिक उदाहरण दिलेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये आपण जर विचार केला तर भारतात अनेक असे नायक नायिका, मुंबई या चित्रपटसृष्टीची ही नगरी आहे, मायानगरी, तर या मायानगरीमध्ये येत असतात आणि अनेक लोकांचा असा भ्रमनिराश तिथे होताना आपल्याला दिसतो. अशी अनेक उदाहरणं आहेत की काही हिरो सक्सेस होतात पण काही मात्र त्या ठिकाणी परत येतात, त्यांची वापसी होते. हे सलीम हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये नेमकं काय चालतं याचा वास्तवाचा सुद्धा उहापोह अभिराम भडकमकर यांनी केलेला आहे. कारण या जगतामध्ये त्यांनी स्वतःसुद्धा काही अनुभव घेतलेले आहेत आणि या जगतात वावरत असल्यामुळे त्यांनी या गोष्टी ज्या आहेत त्या कथेमध्ये रेखाटण्याचं काम केलेलं आहे. आशेवर जगणारा सलीम हा नायक आहे. माय मरो पण आशा न मरो ही म्हण मराठीमध्ये आपल्याला सांगता येते. तर आशा आज न उद्या आपल्याला या चित्रपट क्षेत्रामध्ये हिरो म्हणून, अभिनेता म्हणून चांगलं नाव मिळेल असं त्याला वाटतं. पण शेवटी तो जो नायक आहे तो आशेवर जगतो आणि त्याला अपयश प्राप्त होतं. स्वतःचं स्वप्न जे आहे ते भंग पावतं. पण स्वप्न भंग पावल्यानंतर त्याला काही वाटत नाही. घरी गेल्यानंतर आपल्याला घरामध्ये सगळे स्वीकारतील, पण काय होतं की नातेसंबंधातलं जे नातं आहे ते सुद्धा टिकवायला तो अपयशी ठरतो. आणि चित्रपटसृष्टी परकी होती, घरी जिवाळा होता, पण घरी सुद्धा त्याला परकेपणा भासतो आणि तो मुंबईमध्ये वापसी करतो. हे या नायक केंद्रीय कथानक या कथेमध्ये आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर या कथेमधील वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येतील? तर ध्येयवाद जागवणारी ही कथा आहे. मुंबईमधून परत आलेला सलीम परत या महानगरीय शहराकडे तो परत जातो आहे आणि निराशा आहे, पण वास्तव स्वीकारावं लागतं. मुंबईच्या वातावरणाचं चित्रण या ठिकाणी लेखकाने केलेलं आहे आणि नंतर त्याचं पर्यवसान काय होतं? श्रम व ध्येयामध्ये होतं. की घरी आल्यानंतर काम करू आणि आपण व्यवस्थित जीवन जगू असं त्याला वाटतं. शहरातलं वातावरण जे आहे ते वातावरण त्याने बघितलेलं आहे. 12 वर्ष त्याने प्रयत्न केलेला आहे, पण त्याच्या प्रयत्नाला अपयश आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. या कथेमध्ये शहरी बोली कथानक व अर्थपूर्ण शेवट त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. बागवानी बोलीचा वापर आणि आधुनिक समाजाची जी शोककथा आहे ती शोककथा या कथेमध्ये आपल्याला दिसते. तर चित्रपटसृष्टीमध्ये काय विदारक वास्तव आपल्याला अनुभवायला मिळतं? तर सलीम काय अनुभवतो ते आपण या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. तो चित्रपटसृष्टीच्या आकर्षणामुळे मुंबई महानगरामध्ये येतो. आता मुंबईसारख्या महानगरीय शहरामध्ये तो 10x10 रूम घेतो आणि त्या रूममध्ये 6 जणांबरोबर एकत्र राहतो. त्याच्या खोलीत त्याच्यासारख्या हिरो बनायला आलेला अजून एक जण असतो. एकाला म्युझिक डायरेक्टर बनायचं असतं. हिरो बनण्यासाठी आलेला परमार हा त्याचा मित्र योग्य वेळी महानगरीत हिरो बनणे किती अशक्यप्राय आहे हे जाणून एक्स्ट्राची कामं करायला सुरुवात करतो. तर म्युझिक डायरेक्टर बनायला आलेला त्याचा दुसरा मित्र वस्तू स्थिती स्वीकारतो आणि हॉटेलच्या बारमध्ये गाणे गायला सुरुवात करतो. बघा, कुठे हिरो आणि हॉटेलच्या बारमध्ये गाणे गाणं याच्यामधला फरक या ठिकाणी लेखकाने उलगडून दाखवलेला. याशिवाय ॲक्ट्रेस बनायला आलेली इंद्रायणी एड्स होऊन रोगाने मरते. हे जे विदारक वास्तव आहे की असंख्य लोक येतात, 100 लोकांमध्ये एखादा सक्सेस होतो, पण बाकीचे जे बाजूला पडतात त्याची उदाहरणं अभिराम भडकमकर यांनी या कथेमधून दिलेली आपल्याला दिसतात. आता सलीमचा काय संघर्ष आहे? तर सलीम चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यासाठी फक्त एका संधीची त्याला आवश्यकता असते. त्यासाठी तो डायरेक्टर असेल, प्रोड्युसर असेल यांना वारंवार भेटण्याचं काम करतो. काम मिळण्यासाठी त्याची अहोरात्र धडपड सुरू असते. त्याकरता तो थेट डायरेक्टरची गाडी धुणे, कुठली कुठली कामे करायला लागतो बघा, गाडी धुणे, त्याच्याकरता पान आणून देणे, ही किरकोळ स्वरूपाची कामंसुद्धा तो करायला लागतो. परंतु हिरो बनण्याकरता त्याला कुठल्याही प्रकारची संधी मिळत नाही, म्हणजे कुणी त्याला तशी संधी देत नाही. सलीम रोज लोकल असेल, बस असेल, याच्याने मुंबईमधला प्रवास किती महाभयानक आहे. आणि अशा प्रवासामध्ये लटकत लटकत तो फिरत असतो, परंतु चित्रपटसृष्टीमध्ये त्याला काही यश येत नाही. सर्व प्रयत्न करूनही अपयश आणि अपमान त्याच्या वाट्याला येतात.
त्यामुळे आपल्या मनातील स्वप्न सत्यात उतरणार नाही याची जाणीव त्याला प्रकर्षाने होते आणि सलीम 12 वर्षानंतर पुन्हा आपल्या घरी कोल्हापूरला परतण्याचा निर्णय या ठिकाणी घेतो. तर असा हा सलीमचा जो संघर्ष आहे तो संघर्ष आपल्याला या ठिकाणी दिसतो. आता 12 वर्षानंतर तो कोल्हापूरला परतल्यानंतर तिथलं काय वातावरण आहे, 12 वर्षामध्ये गेलेली आहेत आणि या 12 वर्षामध्ये रक्तांच्या नात्यामध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे त्या दुराव्याचं दर्शन त्याला जवळून घडतं. बदलत्या काळानुसार सलीमच्या भावंडांची मनं, विचार आणि दृष्टिकोन सुद्धा बदललेले असतात, कारण काळ मोठा गेलेला आहे आणि त्याच्या नात्यात कमालीचा व्यावहारिकपणा आलेला सलीमला दिसून येतो. जे आपले भाऊ एकत्र आपण खेळत होतो, राहत होतो, एकमेकांशिवाय आपण जगणारच नाही असं आपल्याला वाटत होतं, पण 12 वर्षानंतर एवढा मोठा दुरावा आलेला आहे. सलीमला या गोष्टीची जाणीव होते की गेल्या 12 वर्षात त्याच्या भावांना त्याच्याशिवाय राहण्याची तसेच चांगले जीवन जगण्याची सवय झाली आहे. सलीमचे घरात असणे किंवा नसणे या गोष्टीने त्या भावंडांना काडीचाही फरक पडणार नसतो आणि इतकंच नव्हे तर त्याचं परत येणे त्यांना व्यावहारिकदृष्ट्या तोट्याचं वाटतं की हा घरामध्ये वाटा मागेल की काय, हिस्सा आपल्यात हिस्सा किंवा वाटा मागण्याची भीती सलीम जेव्हा आपल्या भावंडांच्या चर्चेतून ऐकतो तेव्हा तो हादरतो, एकटेपणा अनुभवतो आणि असणे आपलं असणं किंवा नसणं उपयोगाचं नाही म्हणून एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे तो पुन्हा कोल्हापूरहून मुंबईला वापसी करण्याचा निर्णय घेतो. मुंबईच्या धकाधकीच्या विराट गर्दीमध्ये तो, कारण मुंबई महानगरी अशी आहे की प्रत्येकाला ते सामावून घेण्याचं सामर्थ्य त्या नगरीमध्ये आहे आणि इथेच कथेचा शेवट होताना आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे या कथेमध्ये सलीम आणि त्याच्या भावंडांमध्ये किती दुरावा आलेला आहे याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आता कथेमधली जी पात्रं आहेत त्या पात्रांचा आपण या ठिकाणी विचार करू. सलीम हे या कथेमधलं मुख्य पात्र आहे. सलीम, त्याचे भाऊ, कुटुंब, भाभी, आई वडील, सलीमचा मित्र आणि गफूरचा अच्छा जो आहे ही महत्त्वाची पात्र आहेत. मुंबईतील मित्र येही या कथेमध्ये येतात आणि अप्रत्यक्षपणे आलेली ती पात्र आपल्याला या कथेभोवती फिरताना दिसतात. कथानक मात्र सलीम भोवतीच फिरतं. याशिवाय कथेत आलेले गौण पात्र कथेला उठाव देण्याचं काम करतात आणि यात प्रामुख्याने सलीमचा भाऊ आक्रम, वकार, सर्पराज हे जे भाऊ आहेत हे महत्त्वाचे ठरतात आणि स्त्रीपात्रांपैकी क्षमा भाभी जी आहे ती क्षमा भाभीच्या जिव्हाळ्यामुळे वाचकांच्या लक्षात राहते. तर अशा प्रकारे या कथेमधले पात्र आपल्याला सांगता येते. तर कथेमध्ये जी निवेदनशैली आहे, तर कथा वापसी कथा जी आहे निवेदनदृष्ट्या विचार जर आपण केला तर 2 स्वरूपामध्ये कथा निवेदन आपल्याला दिसतं. कथेतील निवेदक हा कधी प्रथमपुरुषी निवेदन करीत कथा वाचकांना सांगतो तर कधी तटस्थपणे कथेतील घटनेकडे पाहत तृतीयपुरुषी निवेदनाचा वापर या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. याशिवाय या कथेमध्ये स्वगतपर मनोगतांचाही वापर लेखकाने कौशल्याने केलेला आहे. तर अशा महत्त्वाच्या कथन पद्धतीचा वापर या कथेमध्ये आपल्याला दिसतो. अभिराम भडकमकर यांनी या कथन पद्धतीचा वापर या कथेमध्ये केलेला आहे. तर कथेची भाषाशैली कशी आहे, तर वापसी कथेमध्ये भाषेचं वैविध्य जाणवतं. कोणत्याही कथा लेखकाचं व्यक्तिमत्व, त्याची भाषाशैली यावर त्याचा भौगोलिक परिसर कसा आहे. आता मुंबईमधली कथा जर आपल्याला लिहायची असेल तर मुंबईमधल्या मायानगरीची भाषा तिथं येणे गरजेचं आहे आणि त्या भाषेचा विशेषतः बोलीचा प्रभाव, तुम्ही कोल्हापूरचा विचार करता तेव्हा बोलीचा प्रभाव येतो आणि मुंबईचा महानगरीय भाषा जी आहे त्या भाषेचा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि तो अभिराम भडकमकर यांनी केलेला आहे. इथे लेखकाने कथेला उठाव देण्याच्या उद्देशाने मराठी भाषेमध्ये भाषा जी आहे ती क्वचित वापरली आहे. बागवानी भाषेचा प्रभावीपणे तिथे वापर केलेला आहे आणि त्या भाषेत शैलीतून सलीम त्याचे महानगरीय जीवन, अल्लाशी संवाद साधताना त्याच्या मनाची झालेली विकल अवस्था इत्यादी घटना लेखकाने ह्याच बोलीतून व्यक्त केलेल्या आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बागवानी बोलीतील संवाद जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की सलीमची धाकटी बहीण शब्बो सलीमला विचारते, इनो पूछ रहे थे कि क्यू बनल्याला है सलीम हिरो. तसेच सलीमच्या भावांचं बोलणं ऐकल्यावर त्याच्या आम्मीचे संवाद, बडे भैया पे हात उठाने का है तुम्हाला, शरम है कि नहीं रे तेरको, तर मुर्दा घालाया तेरे मिट्टी में, हा संवाद जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येतं की वास्तवता प्रदान करण्याचं काम ही भाषा करते आणि महानगरीय जीवन जे आहे सलीमचं ते या कथेतून आपल्याला दिसतं. समकालीन कथेमध्ये आपण जर या कथेचा विचार केला तर लक्षात येईल की या कथेमधून काळाचा निर्देश केलेला आहे. समकालीन या काळाचा निर्देश केलेला आहे. जसा कालखंड बदलतो त्याप्रमाणे समाज जीवनावर परिणाम होतो. समाज जीवनावर परिणाम झाल्यानंतर साहित्यावर सुद्धा परिणाम होतो.
साहित्य प्रकार जे आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या दाटणीचे येताना आपल्याला दिसतात. स्वातंत्र्योत्तर काळात संपूर्ण जगामध्ये घडामोडी झाल्या. 1945 नंतर नवकथा आली, 1960 नंतर साठोत्तरी कथा आल्या, ग्रामीण, दलित, स्त्रीवादी किंवा आदिवासी असे वेगवेगळे प्रवाह आले आणि त्याच अनुषंगाने समकालीन मराठी कथा या संपादित संग्रहामध्ये वापसी ही जी कथा आहे, ही कथा नाट्य चित्रपट उद्योगाच्या मोहक, सुंदर, आकर्षक रूपाचं चित्रण करणारी कथा आलेली आपल्याला दिसते. आणि अभिराम बणकमकर यांनी या कथा विषय जो आहे त्याचा अतिशय व्यवस्थित वापर करून घेतलेला आहे. आधुनिक युगामध्ये आधुनिक समाज याची पाळेमुळे कशा प्रकारे गमवून बसलेला आहे यावर ही कथा प्रभावीपणे भाष्य करण्याचं काम करते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मुंबईच्या मोहमयी जगातून सलीम आपल्या कोल्हापूरच्या घरी आल्यानंतर 12 वर्षानंतर तो येतो, वापसी करतो, परंतु नातेसंबंधामध्ये ताण तणाव दुरावा हे सगळं आपल्याला दिसतं. या सगळ्यांचा दृष्टिकोन आपण जो झालेला बदल आहे तो बदल या ठिकाणी दिसतो. रक्ताचे नातेसंबंध आहेत पण भिंती, चार भिंतींच्या निर्जीव घरात परत बघा की कशा प्रकारचं हे सगळं वातावरण निर्माण झालेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतं. निर्ढावलेली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं सुद्धा वर्णन या ठिकाणी येतं. आणि तरुण युवकांच्या अशा आकांक्षांची होणारी, स्वप्नांची होणारी पायमल्ली, होणारी पिळवणूक, दुर्दशा आपल्याला दिसते. आणि ही एकट्या सलीमची व्यथा आहे का? नाही, भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांचं वास्तव या ठिकाणी या कथेतून आपल्याला दिसतं. पण शेवटी हीच मुंबानगरी प्रत्येकाला सामावून घेण्याचं काम करते आणि प्रत्येकाला रोजगार देण्याचं काम करते हा कथेचा वास्तव शेवट या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे वापसी ही कथा अभिराम भडकमकर यांनी वास्तवाचं चित्रण मुंबई नगरीचं केलेलं आहे. मुंबई नगरीचं चित्रण करतानाच या चित्रपट क्षेत्रामध्ये काय चालतं याचं सुद्धा चित्रण, व्यवस्थित नाट्य चित्रपट क्षेत्रातलं चित्रण केलेलं आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे या कथेचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. धन्यवाद.